ॲडवांटा ही UPL ची कंपनी आहे आणि भारत देश आणि इतर 66 देशांमध्ये ही व्यवसाय करते. तर 751 इलाइट चं पहिलं जे वैशिष्ट्य आहे खोलवर मुळे, खोलवर मुळे आणि मजबूत झाड. आता खोलवर मुळे असल्यामुळे काय होतं, आता हे पाहतो मी, जे मुळे एकदम खोलवर आहे का, आता खोलवर असल्यामुळे काय होतं का, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे. तर या वाहनामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता आहे आणि खोलवर मुळे असल्यामुळं हा वाहन पडत पण कुठल्याही प्रकारचा रोग यावर दिसत नाहीये. रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळं काय होतं का, एकरी झाडाची संख्या जास्त भेटते तुम्हाला आणि तुम्हाला कापणीपर्यंत हिरवा चारा मिळतो. आज हा प्लॉट 110 दिवसाचा तयार झालेला आहे, 105 ते 110 दिवसाचा प्लॉट आहे. ही मक्का तुम्ही कधीही काढू शकता, बरोबर. तर आज तुम्हाला पूर्णतः या वाहनाचा 751 इलाइटचा तुम्हाला चारा पूर्ण हिरवा मिळालेला आहे. हा एक तुम्हाला दुसरा फायदा झाला, जेणेकरून तुम्ही आता मक्का काढणी केल्यानंतर तुम्ही जनावरांसाठी चाऱ्याचा याचा उपयोग करू शकता. त्यानंतर पाहूया आपण तिसरा गुणधर्म, छत्रीचं काय काम असतं का, ऊन वारा पाऊस यापासून आपलं संरक्षण करते. तसंच आमचं 751 इलाइटचं जे कापट आहे ते पूर्णतः घट्ट आहे. घट्ट कापटमुळं काय होतं का, तुम्ही या वाहनाला जास्तीत जास्त दिवस साठवू शकता. साठवू शकता म्हणजे आज बाजार भाव कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कापड घट्ट असल्यामुळे तुम्ही 751 इलाइटला 2 ते 3 महिने साठवू शकता. आणि कापड घट्ट असल्यामुळं काय होतं का, इतर वाहना इतर कीटकाचा कुठलाही प्रादुर्भाव याच्यावर होत नाही. आता हे पण आपण पाहतोय पूर्ण कापड याचं घट्ट आहे आणि कुठल्याही प्रकारचा याच्यावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झालेला नाहीये. म्हणजे तुमचे एकदम दाणे एकदम व्यवस्थित आलेले आहे, त्यामुळे काय होतं का, तुमचं उत्पादनामध्ये वाढ होते. 751 इलाइटचा चौथा गुणधर्म, चौथा वैशिष्ट्य, टोकापर्यंत दाणे. आता हे टोकापर्यंत दाणे, आता इतर वाहनामध्ये काय होतं का, एवढेच कंस भरले जातात तर तुम्हाला उत्पादन कमी होतं. इतर वाहनापेक्षा तुम्हाला 10% उत्पादन यामुळं जास्त मिळतं. तर टोकापर्यंत तुम्ही पाहू शकता पूर्ण शेतामध्ये आज आपण पूर्ण कंस जे आहेत ते टोकापर्यंत भरलेले आहेत. त्यानंतर आपण शेवटचं जे वैशिष्ट्य आहे या वाहनाचं, दाण्याची टक्केवारी. दाण्याची टक्केवारी आपण पाहूया. इथं आपण 5 कंसाचं वजन केलेलं आहे. 5 कंसाचं वजन आलेलं आहे 1463 ग्रॅम तुमच्या समोर केलं का, आणि दाणे काढले आपण त्याचं वजन आलं 1280 ग्रॅम, बरोबर. म्हणजे एकूण दाण्याची टक्केवारी तुम्हाला 87.90, म्हणजे एका कंसामध्ये तुम्हाला 88% दाण्याचं प्रमाण भेटलेलं, बरोबर. प्रत्यक्ष दाणे, हा प्रत्यक्ष तुम्हाला दाणे म्हणजे 12% भेटी याच्यामध्ये आहे. तर तुमचं 88% दाण्याची टक्केवारी भेटल्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये इतर वाहनापेक्षा 10 ते 15% जास्त उत्पादन भेटतो. आता ही भिट्टी पाहूया आपण, एकदम बारीक आहे हे पहा, एकदम बारीक भिट्टी काका, आणि याला तुम्हाला जास्तीत जास्त दाणे मिळालेले. आज आपण पाहूया याचे जे दाणे, कणसामध्ये दाण्यांची संख्या जास्त मिळते आणि हा जो कलर आहे पूर्ण नारंगी त्याच्यामुळे तुम्हाला बाजार भाव पण मार्केटमध्ये चांगला मिळतो. त्यानंतर आपण तुमच्या शेतामध्ये एकरी झाडाची संख्या 23,500 आपल्याला मिळालेली आहे, जे आपण मोजमाप केलं. आणि आपण जे वजन केलं होतं 5 कंसाचं वजन 200, एका कंसाचं वजन आलं 257 ग्रॅम, तर आपण ओलावा वगैरे कमी केला, जवळच 57 ग्रॅम एका कंसामध्ये वजन आपलं घटन, बरोबर, घटणार आहे. म्हणजे आपल्याला सरासरी एका कंसाचं वजन 200 ग्रॅम भेटणार आहे. तर तुमचे 23,500 झाडं आले, तर यावर्षी तुम्हाला एकरी उत्पादन 751 इलाइटमध्ये 47 क्विंटल भेटणार आहे, बरोबर. 47 क्विंटल भेटणार आहे. हे झाले 751 इलाइटचे 5 वैशिष्ट्ये. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक टोल फ्री नंबर पण ठेवलेला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही ह्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून तुमच्या समस्या किंवा तुम्हाला वाहनाबद्दल काही माहिती असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता. 751 मका आतापर्यंत आम्ही शेतामध्ये मका केली, पण असा वाहन आम्हाला आतापर्यंत कधीच आढळला नाही. कारण इतकं जोराचं वादळ झालं तर त्या वादळात एक सुद्धा ताट पडलं नसेल अजिबात नाही, आणि खूप जोरात वादळ होतं. माझ्या शेजारच्या गावातल्या बऱ्याचशा लोकांच्या मका सगळ्या पडल्या. मी 751 सीड प्लॉट केलेला होता,
मला एकदम चांगलं उत्पन्न मिळालं आणि लष्करी अळीला पण ते चांगला प्रतिसाद मिळाला. लष्करी अळीचा त्रास कमी झाला आणि कणसाचं उत्पन्न ज्यावेळेस आलं त्यावेळेस बीटी आम्ही काढलं खडं, त्यावेळेस बीटी एकदम बारीक निघाली आणि दाणे एकदम चमकदार. आणि असं वाटलं होतं पाऊस अतिशय वृष्टी झाली पण माझ्या शेतातलं एक तार सुद्धा पडलेलं नाही, एकदम उत्कृष्ट प्रतीचं आहे. मी अशी तुम्हाला एक सल्ला देतो प्रामाणिकपणे का ही मकाचं बी तुम्ही जरूर लावा, तुम्हाला 100% फायदाच होणार त्याचा, अगदी खात्रीशीरपणे सांगतो. कुणाच्या सांगण्यावरून किंवा काही मला पैसे देऊन असं हे सुद्धा नाही, मी तुमच्यासारखं एक सामान्य आणि गरीब शेतकरी. आव्हान इतर वाणांपेक्षा नक्कीच चांगलं आहे, दाण्यांची आकार पण चांगला आहे आणि रंग पण चांगला आहे आणि शेवटपर्यंत त्याचा तारा जो आहे हा हिरवागार राहतोय, त्याच्यामुळे हे वाण चांगलं आहे. मी मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये 751 इलाइट हे वाण लावलं होतं, या वाणाचे दाण्यांचा कलर एकदम गडद असतो आणि सरासरी इतर मकांच्या तुलनेत ह्या मकाचं उत्पन्न जास्त असतं आणि पूर्ण शेंड्या खालपासून तर शेंड्यापर्यंत हे दाणे दाण्यांनी कणीस पूर्णपणे भरलेलं असतं आणि आवरण एवढं कडक असतं. मी 2 एकर मका केली होती, मला अंदाजे 80 ते 82 पोत्याचा ॲव्हरेज मिळालेला आहे आणि मी आता माझ्या इतर शेतकरी बांधवांना पण सांगतो की आपण ॲडव्हान्टाज कंपनीची बाजरी किंवा मकाचे बियाणेच खरेदी करून लावा जे आपल्याला